तर हदगाव शहरामध्ये भाजपच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करावा या मागणीसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. ज्या हिंदुत्वाकरता लढले ते सोडायची पाळी आली आहे. महाविकास आघाडीने सत्तेत येण्याच्या अगोदर ज्या काही घोषणा केल्या होत्या, ज्या काही जनतेच्या समोर आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर तुम्हाला ह्या वचननामा दिला होता, त्या कुठल्याही वचननाम्याची या सरकारने पूर्ती केलेली नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांना 7-12 कोरा करतो हा सुद्धा या सरकारने वादा केलेला होता. यानंतर बांधावरचं पाणी अशा बऱ्याच काही गोष्टी या सरकारने येण्याच्या अगोदर, सरकारमध्ये येण्याच्या अगोदर जनतेपुढे मांडल्या होत्या. पण या कुठल्याही गोष्टीची या सरकारने पूर्तता केली नसल्यामुळे आज महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीने हा तहसील कार्यालयाच्या समोर मोर्चाचे आयोजन केलेले आहे.